Hello dear students, today we are going to learn and understand chapter number 1 basic concepts in geometry of mathematics textbook standard 6 and then we will solve practice set 1 of this chapter. So let us understand what is point. A point is shown by a tiny dot. We can use a pen or a sharp pencil to make the dot. Point manje ek chota sa dot. जो आपण पेनने किंवा शार्प पेन्सिलने काढू शकतो. डॉट्स किंवा पॉइंट्स आपण कुठे कुठे पाहिलेले आहेत, कुठे कुठे यूज करतो. एक सिंपल एक्झाम्पल घ्यायचे झाले तर जॉग्रफीमध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे मॅप्स आपल्याला पाहायला मिळतात. या मॅप्सवर पॉइंट्स असतात. या पॉइंट्सने वेगवेगळ्या प्लेसेस शो केलेले असतात आणि या प्रत्येक पॉइंटला नाव दिलेले असते. त्याचप्रकारे आपण या पॉइंट्सला नाव देऊ शकतो. अ पॉइंट कॅन बी गिवन अ नेम. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट आर यूज्ड टू नेम अ पॉइंट. या पॉइंट्सला आपण नाव देऊ शकतो आणि कशाप्रकारे नाव देऊ शकतो तर कॅपिटल लेटर्स थ्रू आपण नाव देऊ शकतो. आता इथे हा जो पॉइंट आहे या पॉइंटला आपण पी हे नाव देऊयात, या पॉइंटला क्यू हे नाव देऊयात आणि हा प्रत्येक पॉइंट कॅपिटल लेटरने आपण शो करू शकतो. या पॉइंटला आपण पॉइंट आर असे नाव देऊयात. आता या पॉइंटबद्दल मला बोलायचे आहे, मग मी कसे बोलणार? पॉइंट क्यू. का? कारण या पॉइंटचे नाव आहे क्यू. नाव लेट्स लर्न अबाउट लाईन सेगमेंट्स अँड लाईन्स. सर्वप्रथम लाईन म्हणजे काय ते आपण पाहूयात. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे लाईन म्हणजे काय. तुम्ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करत असता, राईट, तुम्ही लाईनमध्ये उभे राहत असता क्लासमध्ये. तर इथे आपण दोन पॉइंट्स घेऊयात आणि या पॉइंट्सला नाव देऊयात पॉइंट ए आणि पॉइंट बी. आता या पॉइंट्समधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करूयात. आता इथे पाहिलात का, इथे मी एक ॲरो ड्रॉ केलेला आहे. त्याचप्रमाणे या बाजूलासुद्धा एक ॲरो ड्रॉ केलेला आहे. याचा अर्थ काय? तर ही लाईन आपण हवी तितकी वाढवू शकतो इन्फिनिटीपर्यंत. ही लाईन अजूनसुद्धा आपण वाढवू शकतो, जितकी वाढवता येते तितकी आपण वाढवू शकतो. यालाच म्हणतात लाईन. आता या लाईनचे काय नाव देणार? इथे पहा बरं, इथे दोन डॉट्स आहेत या लाईनवर आणि हे लाईन आपण हवी तितकी वाढवू शकतो. का? कारण या लाईनच्या दोन्ही बाजूला ॲरोज आहेत. मग याला नाव आपण देणार लाईन ए बी. आता कोणीतरी म्हणेल की लाईन बी ए का नाही? तर हो, आपण या लाईनला लाईन बी ए असे सुद्धा म्हणू शकतो. लाईन ए बी और लाईन बी ए. आता पाहूयात लाईन सेगमेंट म्हणजे काय. सेगमेंट म्हणजे कोणत्याही मोठ्या वस्तूचा एक छोटा तुकडा. लाईन सेगमेंट म्हणजे कोणत्याही मोठ्या लाईनचा एक छोटा तुकडा. आता इथे ही जी लाईन आहे या लाईनवर हे दोन पॉइंट्स आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट बी. हा एवढाच पार्ट, हा एवढाच तुकडा आपण घेऊयात. या साईडचा हा जो पार्ट आहे हा आणि या साईडचा हा पार्ट आपण नको घेऊयात. मग कशाप्रकारे तयार होणार आहे? अशा प्रकारे. आता इथे या लाईनवर तुम्हाला ॲरोज दिसत आहेत का? अशा प्रकारचे ॲरोज या लाईनवर नाही आहेत. इथे या लाईनवर आपण पाहिले की या ठिकाणी एक ॲरो आहे आणि या ठिकाणी सुद्धा ॲरो आहे, म्हणून आपण या लाईनला हवी तितकी वाढवू शकतो. या साईडने सुद्धा वाढवू शकतो आणि या साईडने सुद्धा वाढवू शकतो. पण या लाईनवर तशा प्रकारचे ॲरोज नाही आहेत, त्यामुळे आपण ही लाईन वाढवू शकत नाही. पॉइंट ए आणि पॉइंट बी हे एंड पॉइंट्स आहेत. हा मोठ्या लाईनचा एक छोटा तुकडा आहे, म्हणून याला म्हणतात लाईन सेगमेंट. नाव कसे देणार? लाईन सेगमेंट ए बी. आता इथे एवढे मोठे नाव लिहायचे का? तर नाही. आपण इथे सेगमेंट ए बी असे म्हणू शकतो. एस ई जी म्हणजे सेगमेंट ए बी. आता यालाच आपण सेगमेंट बी ए म्हणू शकतो का? तर हो, आपण सेगमेंट बी ए असे सुद्धा म्हणू शकतो. लाईन सेगमेंट आणि लाईन यामधला फरक तुम्हाला कळला का? इथे काय लिहिलेले आहे? लाईन ए बी
आणि इथे लिहिलेले आहे सेगमेंट ए बी काय फरक आहे लाईन आणि सेगमेंट मध्ये. लाईन वर अशा प्रकारचे ॲरोज असतात त्यामुळे आपण लाईन कितीही वाढवू शकतो इन्फिनिटी पर्यंत. सेगमेंट सेगमेंटवर ॲरोज आहेत का तर नाही. पॉइंट ए आणि पॉइंट बी हे एंड पॉइंट्स आहेत म्हणजेच ही लाईन इथेच संपते. आपण या बाजूने ही लाईन वाढवू शकत नाही तसेच या बाजूने सुद्धा ही लाईन वाढवू शकत नाही म्हणून याला लाईन सेगमेंट असे म्हणतात. नाव लिहिते वेळी आपण लाईन ए बी असे म्हणू शकतो त्याचप्रमाणे लाईन बी ए असे सुद्धा म्हणू शकतो. सेगमेंटला सुद्धा सेगमेंट ए बी किंवा सेगमेंट बी ए असे म्हणू शकतो. आता आपण पाहूयात रे म्हणजे काय. आता इथे ही लाईन आणि या वरच्या दोन लाईन्स यामध्ये काय फरक आहे. इथे पॉइंट ए आहे. या पॉइंट ए पासून ही लाईन स्टार्ट झालेली आहे आणि पुढे पॉइंट बी थ्रू इकडे पुढे जात आहे. इथे ॲरो आहे. ॲरो असल्यामुळे काय होते आपण ही लाईन अजून पुढे कितीही एक्सटेंड करू शकतो. आपल्याला जितकी लांब आपल्याला ही लाईन न्यायची आहे तितके लांब आपण ही लाईन ड्रॉ करू शकतो म्हणूनच या लाईनला रे असे म्हणतात. आता या लाईनचे नाव कसे लिहिणार तर इथे हा स्टार्टिंग पॉइंट आहे पॉइंट ए आणि ही जी लाईन आहे ती पॉइंट बी थ्रू पुढे पुढे जात आहे म्हणून आपण या लाईनला नाव देणार रे ए बी. आता तुम्ही म्हणाल ज्याप्रमाणे आपण लाईन आणि सेगमेंटला ए बी किंवा बी ए अशा प्रकारे नाव देत होतो तर रेला सुद्धा आपण करू शकतो का. रे ए बी लाच रे बी ए असे म्हणू शकतो का तर नाही. इथे रेला आपण रे ए बी असेच म्हणणार कारण इथे या लाईनचा स्टार्टिंग पॉइंट आहे. पॉइंट ए पासून ही लाईन स्टार्ट होत आहे आणि पॉइंट बी थ्रू ही पुढे पुढे एक्सटेंड होत आहे म्हणून या लाईनला आपण नाव देणार रे ए बी. रे बी ए जर आपल्याला ड्रॉ करायचा असेल तर आपण कशाप्रकारे ड्रॉ करणार तर अशा प्रकारे आपण रे बी ए ड्रॉ करणार. इथे रे बी एचा स्टार्टिंग पॉइंट आहे. बी हा पॉइंट स्टार्टिंग पॉइंट आहे रेचा आणि हा रे इथून पॉइंट ए थ्रू पुढे पुढे आपण ड्रॉ करू शकतो. इकडे या साईडला ॲरो येणार. ॲरोमुळे काय होते तर ही लाईन आपण कितीही पुढे एक्सटेंड करू शकतो. मग याला काय म्हणणार आपण रे बी ए. रे ए बी आणि रे बी ए हे दोन्हीही वेगवेगळे आहेत. रेचे एक सिंपल एक्झाम्पल सांगायचे झाले तर तुम्ही सन पाहिला आहे. सनचे रेज असतात. सनपासून रेज स्टार्ट होतात आणि ते पुढे इन्फिनिटीपर्यंत खूप लांबपर्यंत पुढे पुढे जात असतात म्हणूनच आपण सनरेज असे म्हणत असतो. नाव लेट्स लर्न अबाउट प्लेन्स. लुक ॲट द पिक्चर्स. वॉट काइंड ऑफ सर्फेसेस डू यू सी. आता इथे हे पिक्चर्स दिलेले आहेत. टेबल ब्लॅकबोर्ड आहे. एल पी जी सिलेंडर आहे. यांचे सर्फेस कसे आहेत. टेबलचं सर्फेस फ्लॅट आहे. ब्लॅकबोर्डचं सर्फेस फ्लॅट आहे. एल पी जी सिलेंडरचं सर्फेस फ्लॅट आहे का तर नाही. द सर्फेसेस इन द फर्स्ट टू पिक्चर्स आर फ्लॅट. ईच फ्लॅट सर्फेस इज अ पार्ट ऑफ अन इन्फिनिट सर्फेस. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सर्फेस इज कॉल्ड अ प्लेन. मॅथमॅटिक्समध्ये ज्या थिंग्सचा सर्फेस फ्लॅट असतो त्याला काय म्हणतात. प्लेन म्हणतात. द नेम ऑफ द प्लेन इन द पिक्चर इज एच. आता इथे हे जे पिक्चर दिलेले आहे प्लेनचे त्याचे काय नाव आहे. एच. इवन दो वी ड्रॉ अ सुटेबली स्मॉल फिगर ऑफ द प्लेन इट ॲक्च्युली एक्सटेंड्स इन्फिनिटली ऑन ऑल साइड्स. ॲरोज आर ड्रॉन टू शो दॅट द प्लेन एक्सटेंड्स इन्फिनिटली इन ऑल डिरेक्शन्स. हवेवर दीज ॲरोज आर ऑफन ओमिटेड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. या प्लेनवर अशा प्रकारचे ॲरोज दाखवलेले आहेत. का बरं ॲरोज दाखवलेले आहेत. कारण हे जे प्लेन आहे ते आपण आणखी कितीही वाढवू शकतो त्यासाठी इथे ॲरोज दाखवलेले आहेत. हे पहा इथे हे प्लेन आहे. याला जर आपल्याला एक्सटेंड करायचं असेल तर आपण एक्सटेंड करू शकतो. आता याहीपेक्षा आपण जास्त या प्लेनला एक्सटेंड करू शकतो. आता पाहूयात पॅरलल लाईन्स म्हणजे काय. हे एक नोटबुकचे पेज आहे. या पेजवर तुम्हाला लाईन्स दिसत आहेत.
या लाईन्सला आपण वाढवू शकतो का? तर हो, अशा प्रकारे वाढवू शकतो. आणि या लाईन्स आपण कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना जोडल्या जाणार आहेत का? तर नाही. मग अशा प्रकारच्या लाईन्सलाच पॅरलल लाईन्स असे म्हणतात. लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट आर सेड टू बी पॅरलल टू इच अदर. लाईन्स ज्या एकमेकांना कधीही जोडल्या जात नाहीत, आपण कितीही एक्सटेंड केल्या तरीही त्या एकमेकांना जोडल्या जात नाहीत, अशा प्रकारच्या लाईन्सला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. आता इथे ही जी लाईन आहे, ही लाईन आणि ही जी लाईन आहे ती, या दोन्ही लाईन्स या ठिकाणी एकमेकांना जोडल्या जात आहेत, इंटरसेक्ट करत आहेत. मग अशा प्रकारच्या लाईन्सला काय म्हणणार? अशा प्रकारच्या लाईन्सला आपण म्हणणार इंटरसेक्टिंग लाईन्स. ही एक लॅडर आहे. या लॅडरवर या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण पुढे एक्सटेंड केल्या तर या स्टेप्स एकमेकांना जोडल्या जाणार आहेत का? तर नाही. मग अशा प्रकारच्या लाईन्सला आपण काय म्हणतो? पॅरलल लाईन्स. त्याचप्रकारे ही एक विंडो आहे. विंडोचे हे जे बार्स आहेत ते बार्स आपण पुढे एक्सटेंड केले तर ते बार्स एकमेकांना जोडले जातील का? तर नाही. एकमेकांना इंटरसेक्ट हे बार्स करणारच नाहीत. मग अशा प्रकारच्या लाईन्सला काय म्हणतात? पॅरलल लाईन्स. टेक्स्टबुकमध्ये हा क्वेश्चन दिलेला आहे, तो आपण सॉल्व्ह करूयात. राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन्स ऑर पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. आता इथे या ज्या लाईन्स आहेत त्या कशा आहेत? एकमेकांना पॅरलल आहेत की एकमेकींना इंटरसेक्ट करत आहेत? इथे ही जी लाईन आहे, ही लाईन या लाईनला या ठिकाणी इंटरसेक्ट करत आहे. त्यामुळे या कोणत्या लाईन्स आहेत? या आहेत इंटरसेक्टिंग लाईन्स. आता सेकंड पिक्चरमध्ये या दोन लाईन्स दिलेल्या आहेत, या पुढे आपण एक्सटेंड केल्या तर या कधी एकमेकींना मिळतील का, जोडल्या जातील का? तर नाही. म्हणून या दोन्ही लाईन्सला आपण काय म्हणणार? पॅरलल लाईन्स. आता या थर्ड पिक्चरमध्ये ह्या दोन लाईन्स दिलेल्या आहेत. ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही थोडीशी क्रॉस लाईन आहे. मग या एकमेकींना आता इथे इंटरसेक्ट करतायत का? इंटरसेक्ट तर आता इथे आपल्याला करताना दिसत नाही आहेत. मग या लाईन्स कशा आहेत? पॅरलल आहेत का? तर नाही. या लाईन्स पॅरलल नाही आहेत. आपण पाहूयात या लाईन्स कशा प्रकारे पॅरलल नाही आहेत. आता इथे या लाईन्सला आपण एक्सटेंड करूयात. एक्सटेंड केल्यानंतर हे पहा, इथे या लाईन्स इंटरसेक्ट करत आहेत, एकमेकांना जोडल्या जात आहेत. म्हणून या कशा लाईन्स आहेत? तर इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत. नाउ लेट्स लर्न अबाउट कोलिनियर पॉइंट्स. हा टॉपिक समजून घेण्यासाठी इथे नावावर लक्ष द्या. काय दिलेले आहे इथे? कोलिनियर या वर्डमध्ये LINE लाईन हा वर्ड दिसतो आहे तुम्हाला. बस या वर्डवरूनच लक्षात यायला पाहिजे की कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय. आपण कुठेही दोन पॉइंट्स घेतले तर त्या दोन पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाईल का? फॉर एक्झाम्पल, इथे हा एक पॉईंट आपण घेतलेला आहे, या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट ए, आणि हा एक पॉईंट घेऊयात, या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट बी. या दोन पॉईंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाईल का? तर हो, नक्कीच जाईल. हे पहा, अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन या दोन्ही पॉईंट्समधून जात आहे. म्हणजेच पॉईंट ए आणि पॉईंट बी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. हा एक पॉईंट घेऊयात आणि हा एक पॉईंट घेऊयात. या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट सी आणि या पॉईंटला नाव देऊयात पॉईंट डी. या दोन्ही पॉईंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाईल का? तर हो, या दोन्ही पॉईंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाणार. म्हणजेच पॉईंट सी आणि पॉईंट डी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत. त्याचप्रमाणे पॉईंट ए आणि पॉईंट बी हे सुद्धा कोलिनियर पॉईंट्स आहेत. लक्षात घ्या की कोणत्याही दोन पॉइंट्समधून नेहमी एक स्ट्रेट लाईन जाणार. मग कोणतेही दोन पॉइंट्स हे कोलिनियर पॉइंट्सच असणार आहेत. मग प्रश्न कुठे उठतो? जेव्हा दोनपेक्षा जास्त पॉइंट्स असतात, 3, 4, 5 पॉइंट्स असतात, आणि त्या पॉइंट्समधून जेव्हा आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची असते, तिथे आपल्याला प्रश्न येतो की ते पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स आहेत की नाही. आता इथे हे 3 पॉइंट्स आपण घेऊयात, पॉईंट पी, पॉईंट क्यू, पॉईंट आर. या 3 पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाते का?
पाहूयात आपण. हो, या तीनही पॉइंट्स मधून एक स्ट्रेट लाईन जात आहे. मग हे तीनही पॉइंट्स, पॉइंट पी क्यू आर, हे तीनही पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स आहेत. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. हे थ्री पॉइंट्स घेऊयात, यांना नाव देऊयात पॉइंट एक्स, पॉइंट वाय, पॉइंट झेड. आता या थ्री पॉइंट्स मधून एक स्ट्रेट लाईन जाईल का पाहूयात आपण. पॉइंट एक्स आणि पॉइंट झेड मधून लाईन जात आहे स्ट्रेट, पण तिथे पॉइंट वाय नाही आहे. त्याचप्रमाणे पॉइंट वाय आणि पॉइंट झेड मधून स्ट्रेट लाईन जाते, पण तिथे एक्स नाही आहे. तसेच पॉइंट एक्स आणि पॉइंट वाय मधून स्ट्रेट लाईन जाते, पण तिथे झेड येत नाही आहे. म्हणजेच काय, या तीनही पॉइंट्स मधून एक स्ट्रेट लाईन आपण नाही ड्रॉ करू शकत. म्हणून पॉइंट एक्स, पॉइंट वाय आणि पॉइंट झेड हे कसे पॉइंट्स आहेत, नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. इथे पहा, पॉइंट पी क्यू आर हे थ्री पॉइंट्स होते. या पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ केली, म्हणजेच हे तीनही पॉइंट्स कोलिनियर पॉइंट्स आहेत. पण पॉइंट एक्स, पॉइंट वाय, पॉइंट झेड या थ्री पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन नाही ड्रॉ करू शकत आहोत आपण. म्हणून हे पॉइंट्स नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत. आता आपण प्रॅक्टिस सेट वन सॉल्व्ह करूयात. यामध्ये फोर क्वेश्चन्स आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोईंग कोलिनियर पॉइंट्स, रेज, लाईन सेगमेंट्स, लाईन्स. आता इथे ही जी फिगर दिलेली आहे ती पाहायची आहे, आणि त्याच्यावरून आपल्याला कोलिनियर पॉइंट्स कोणते आहेत ते सांगायचे आहे, रेज कोणते आहेत ते सांगायचे आहे, लाईन सेगमेंट्स कोणते आहेत ते सांगायचे आहे, आणि लाईन्स कोणते आहेत ते सांगायचे आहे. या सगळ्यांचा अभ्यास आपण केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करणे खूपच इझी जाणार आहे. चला तर मग आपण सॉल्व्ह करूयात. फर्स्ट कोलिनियर पॉइंट्स पाहूयात आपण. तुम्हाला लक्षात आहे ना कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, कोणतेही टू पॉइंट्स आपण घेतले तर त्यामधून नेहमीच एक स्ट्रेट लाईन जाते, म्हणजेच टू पॉइंट्स हे नेहमी कोलिनियर पॉइंट्स असतात. मग इथे आपल्याला टू पॉइंट्स कन्सिडर नाही करायचे आहेत, आपल्याला टूपेक्षा जास्त पॉइंट्स पाहायचे आहेत. मग इथे पाहूयात आपण, इथे पॉइंट एम आहे, इथे पॉइंट ओ आहे, आणि इथे पॉइंट टी आहे. मग हे किती पॉइंट्स आहेत, थ्री पॉइंट्स आहेत. मग या थ्री पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन जात आहे, म्हणजेच पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. राईट करूयात, पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी कोलिनियर पॉइंट्स झाले. अजून कुठे आपल्याला कोलिनियर पॉइंट्स दिसत आहेत, इथे पहा, इथे पॉइंट आर आहे, पॉइंट ओ आणि पॉइंट एन या थ्री पॉइंट्समधून एक स्ट्रेट लाईन जाते, राईट. म्हणजेच पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन हे कोलिनियर पॉइंट्स आहेत. राईट करूयात. नेक्स्ट आपल्याला विचारलेले आहे सेकंड नंबरला रेज. रेज फाइंड आउट करूयात आता आपण. रेज म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे ना, एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि त्या स्टार्टिंग पॉइंटपासून एक लाईन इन्फिनिटीपर्यंत जात असते, पुढे ॲरो असतो, म्हणून ती लाईन आपण कितीही वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, सन रेज, सनपासून जे रेज निघतात त्यांना सन रेज आपण म्हणतो. सन हा एक स्टार्टिंग पॉइंट आहे आणि रेज पुढे कितीही लांब जाऊ शकतात. चला तर मग आपण आता इथे पाहूयात. इथे हा पॉइंट ओ आहे, हा स्टार्टिंग पॉइंट, आणि इथे ॲरो आहे. मग या ओ पासून ही लाईन किती पण पुढे जाऊ शकते, म्हणजे हा काय झाला, ओ पी हा रे झाला. मग त्यानंतर न ओ एन हाही एक रे आहे, ओ टी हा रे आहे, ओ एस हा सुद्धा रे होणार, ओ आर हा सुद्धा रे होणार, आणि ओ एम हा सुद्धा एक रे होणार. राईट करूयात आपण. रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस, रे ओ आर, रे ओ एम. नेक्स्ट आपल्याला विचारलेले आहे लाईन सेगमेंट्स. आता सेगमेंट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे, लाईनचा एक छोटा तुकडा, त्याला म्हणतात सेगमेंट. बरोबर, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे लाईन आणि लाईन सेगमेंटमध्ये. लाईन म्हणजे काय, त्याच्या दोन्ही साईडला ॲरोज असतात आणि ते कितीही लांब आपण नेऊ शकतो. आणि सेगमेंट म्हणजे काय, एंड पॉइंट्स असतात, त्याला आपण वाढवू शकत नाही. तर आता इथे सेगमेंट्स कोणते कोणते आहेत पाहूयात आपण. इथे हा एक पॉइंट आहे, बरोबर, आणि इथे पी हा पॉइंट आहे. इथला पुढचा जो पार्ट आहे तो कन्सिडर नाही करायचा, या लाईनमधला हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटपर्यंतच कन्सिडर करायचा आहे. ओ पॉइंटपासून पी पॉइंटपर्यंत एक तुकडा लाईनचा. मग इथे काय होणार आहे, लाईन सेगमेंट ओ पी, लाईन सेगमेंट ओ एन, लाईन सेगमेंट ओ टी, लाईन सेगमेंट ओ एस, लाईन सेगमेंट
OR लाइन सेगमेंट OM. राइट करूयात आपण लाइन सेगमेंट्स OM, OP, ON, OT, OS, OR. त्याचप्रमाणे इथे अजून सुद्धा लाइन सेगमेंट्स आहेत. कुठे आहेत इथे पहा, या लाईनवर इथे पॉइंट M आहे आणि पॉइंट T. पॉइंट M पासून पॉइंट T पर्यंतची ही जी सेगमेंट आहे ती सुद्धा लाईन सेगमेंट आहे, राईट. लाईनचा एक तुकडा आहे. मग राईट करूयात लाईन सेगमेंट एम टी. त्याचप्रमाणे इथे या लाईनवर पॉइंट आर पासून पॉइंट एन पर्यंत, पॉइंट आर हा एंड पॉइंट आणि पॉइंट एन हा एंड पॉइंट, हा जो पुढचा पार्ट आहे तो नाही कन्सिडर करायचा. पॉइंट आर पासून पॉइंट एन पर्यंत ही सुद्धा लाईन सेगमेंट आहे. राईट करूयात लाईन सेगमेंट आर एन. नेक्स्ट पाहूयात लाईन्स. आता या फिगरमध्ये लाईन्स कुठे आहेत, लाईन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. ज्या लाईनच्या दोन्ही साईडला ॲरोज असतात त्याला लाईन असे म्हणतात, बरोबर. म्हणजेच ही लाईन आपण या साईडने कितीही वाढवू शकतो, त्याचप्रमाणे या साईडने सुद्धा वाढवू शकतो. चला तर मग राईट करूयात लाईन एम टी. त्याचप्रमाणे ही जी लाईन आहे ही लाईन पहा, या लाईनच्या इथे ॲरो आहे आणि इथे सुद्धा ॲरो आहे. म्हणजेच ही लाईन आपण कितीही लांब वाढवू शकतो इन्फिनिटीपर्यंत. या लाईनचे काय नाव आहे, लाईन आर एन किंवा लाईन एन आर. राईट करूयात लाईन लाईन एम टी आणि लाईन आर एन. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन टू. राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. ही जी लाईन दिलेली आहे या लाईनचे वेगवेगळी नावं आपल्याला राईट करायची आहेत. इथे पाहत आहे या लाईनवर या ठिकाणी एल राईट केलेलं आहे स्मॉल लेटरमध्ये. मग या लाईनचे नाव आपण लाईन एल असे सुद्धा लिहू शकतो. जर इथे एलच्या ऐवजी एम असता तर आपण लिहिले असते लाईन एम. एमच्या ऐवजी ओ किंवा कोणताही लेटर असता तर आपण ते नाव लिहिले असते लाईन एल, लाईन एम. पण इथे काय दिलेले आहे, लाईन एल. मग इथे आपण राईट करणार लाईनचे नाव लाईन एल. त्याचप्रमाणे अजून कोणत्या प्रकारे आपण या लाईनला बोलू शकतो, अजून कोणते नाव आहे. इथे या लाईनवर पॉइंट ए आहे आणि पॉइंट बी आहे, बरोबर. मग या लाईनला आपण लाईन ए बी असे सुद्धा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे तुमच्या लक्षात आहे का, आपण या सेम लाईनला लाईन बी ए असे सुद्धा म्हणू शकतो. लाईन ए बी आणि लाईन बी ए म्हणजे हे दोन्ही एकच झाले. आता इथे बीला इग्नोर करूयात आणि पॉइंट सी घेऊयात. मग या लाईनचे काय नाव होणार, लाईन ए सी. राईट करूयात लाईन ए सी. आता इथे बी आणि सी या दोन्हींना इग्नोर करूयात आणि इथे पॉइंट डी आहे. मग या लाईनला आपण लाईन ए डी असे म्हणू शकतो का, तर हो, या लाईनला आपण लाईन ए डी असे सुद्धा म्हणू शकतो. त्याचप्रमाणे डी ए असे सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. लाईन ए डी आणि लाईन डी ए हे एकच आहे, राईट. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळी आपण लाईन ए पासूनच स्टार्ट करतोय, असं नाही होऊ शकत का की आपण लाईन बी पासून स्टार्ट करूयात. हो, होऊ शकतं. इथे या लाईनवर पॉइंट बी आहे आणि इथे सी आहे. मग या लाईनचे नाव लाईन बी सी असे सुद्धा होऊ शकते. राईट करूयात लाईन बी सी. त्याचप्रमाणे सी बी असे सुद्धा लिहू शकतो. लाईन बी सी आणि लाईन सी बी म्हणजे एकच, म्हणून आपण लाईन सी बी नाही लिहिणार आहोत, लाईन बी सी इथे आपण ऑलरेडी लिहिलेली आहे. आता इथे सीला इग्नोर करूयात आणि इथे पॉइंट डी आहे. मग या लाईनला लाईन बी डी असे सुद्धा नाव देऊ शकतो, राईट. राईट करूयात लाईन बी डी. आता आपण इथे सी पॉइंट आहे, सी पासून स्टार्ट करूयात. पॉइंट सी आणि पॉइंट डी, राईट. लाईन म्हणजे काय तुम्हाला लक्षात आहे, लाईन म्हणजे त्याच्या दोन्ही साईडला ॲरोज असतात आणि ती लाईन आपण कितीही वाढवू शकतो, राईट. मग आता इथे पॉइंट सी आहे आणि पॉइंट डी आहे. मग या लाईनला आपण लाईन सी डी असे म्हणू शकतो का, तर हो, नक्कीच म्हणू शकतो, लाईन सी डी. त्याचप्रमाणे लाईन डी सी, लाईन सी डी आणि लाईन डी सी हे एकच आहे, म्हणून इथे आपण राईट केलेले आहे लाईन सी डी. इथे पहा क्वेश्चनमध्ये काय दिलेले आहे, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन. ही जी लाईन दिलेली आहे त्याची वेगवेगळी नावे आपल्याला राईट करायला सांगितलेली आहेत, राईट. इथे जर दिलं असतं की राईट द नेम ऑफ द लाईन तर आपण कोणतंही एक नाव जरी दिलं असतं तरी आपलं आन्सर करेक्ट आले असते. पण इथे डिफरंट नेम्स आपल्याला सांगितलेले आहेत, म्हणून आपल्याला हे सगळे नावे इथे राईट करावे लागलेले आहेत.
चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन 3, मॅच द फॉलोइंग. आता आपल्याला मॅच करायचे आहे. खूपच सिंपल आहे, इजी आहे. इथे पिक्चर्स दिलेले आहे, लाईन आहे, प्लेन आहे, रे आहे, लाईन सेगमेंट आहे, ते आपल्याला सांगायचे आहे. तर फर्स्ट नंबरला काय दिलेले आहे, ही लाईन आहे आणि याच्या दोन्ही साईडला ॲरोज आहेत. म्हणजे काय आहे, ॲरोज असल्यामुळे आपण ही लाईन कितीही वाढवू शकतो, इकडून पण वाढवू शकतो, इकडून पण वाढवू शकतो. मग याचं काय नाव आहे, लाईन. इथे एंड पॉइंट्स दिलेले आहेत, म्हणजे हे काय आहे, लाईन सेगमेंट आहे. हे प्लेन आहे. इथे हा एक एंड पॉइंट आहे आणि इथे ॲरो आहे. इथून लाईन स्टार्ट होतीये आणि इथे पुढे इन्फिनिटीपर्यंत जाणार. काय इन्फिनिटीपर्यंत जाणार, किती काळ वाढवू शकतो, कारण की या साईडला ॲरो आहे. म्हणजे हे काय आहे, रे आहे. आता एक्झाममध्ये अशा प्रकारे तुम्ही मॅच द फॉलोइंग नाही करायचे आहे, तुम्ही प्रॉपर आन्सर्स राईट करायचे आहेत. आपण आन्सर्स राईट करूयात. फर्स्ट नंबर काय आहे, लाईन. सेकंड नंबरला काय आहे, लाईन सेगमेंट. थर्ड नंबरला आहे प्लेन आणि फोर्थ आहे रे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 4, ऑब्झर्व द फिगर बिलो. आता इथे ही जी खाली फिगर दिलेली आहे ती पाहायची आहे. नेम द पॅरलल लाईन्स, द कॉन्करंट लाईन्स अँड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. इथे या फिगरमध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत ते सांगायचे आहे, त्याचप्रमाणे कॉन्करंट लाईन्स आणि पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स सांगायचे आहे. पॅरलल लाईन्सचा अभ्यास आपण केलेला आहे, पण कॉन्करंट लाईन्स कोणत्या आहेत हे आपण नाही पाहिले. त्याचप्रमाणे पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स कशाला म्हणतात हेही नाही पाहिलेले. आपण पॅरलल लाईन्सचा अभ्यास केलेला आहे, मग आता सर्वप्रथम आपण पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत ते पाहूयात. इथे या फिगरमध्ये या लाईनला नाव दिलेले आहे लाईन ए, त्याचप्रमाणे ही आहे लाईन बी आणि ही आहे लाईन सी. या तीनही लाईन्स इथे इंटरसेक्ट करत आहेत, एकमेकींना मिळत आहेत. मग या लाईन्सला आपण पॅरलल लाईन्स नाही म्हणत. मग पॅरलल लाईन्स कशाला म्हणतात, अशा लाईन्स की ज्या आपण कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना कधीही मिळणार नाहीत, अशा लाईन्सला पॅरलल लाईन्स असे म्हणतात. मग या फिगरमध्ये पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत, तुम्ही व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला लगेच सांगता येणार आहे की या फिगरमध्ये पॅरलल लाईन्स कोणत्या आहेत. इथे पाहताय, ही आहे लाईन बी, त्याचप्रमाणे ही आहे लाईन एम आणि ही आहे लाईन क्यू. या लाईन्सला आपण कितीही वाढवले पुढे तरी या कधी एकमेकींना मिळतील का, नाही. म्हणजेच या लाईन्स कोणत्या आहेत, पॅरलल लाईन्स. राईट करूयात आपण पॅरलल लाईन्स. लाईन बी, लाईन एम, लाईन क्यू आर पॅरलल लाईन्स. आता याच फिगरमध्ये अजून कोणत्या पॅरलल लाईन्स तुम्हाला दिसत आहेत का. इथे पहा, ही आहे लाईन ए आणि ही आहे लाईन पी. या दोन लाईन्ससुद्धा पॅरलल लाईन्स आहेत. या लाईन्ससुद्धा आपण कितीही वाढवल्या तरी एकमेकींना कधीही मिळणार नाही आहेत. राईट करूयात, लाईन ए आणि लाईन पी आर पॅरलल लाईन्स. आता आपण पाहूया कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय आणि पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स म्हणजे काय. इथे ही आहे लाईन ए आणि ही आहे लाईन बी. या कशा लाईन्स आहेत, या पॅरलल लाईन्स आहेत. इथे ही आहे लाईन बी आणि ही आहे लाईन सी. या दोन्ही लाईन्स या ठिकाणी एकमेकींना मिळत आहेत. मग या ज्या ठिकाणी मिळत आहेत त्या पॉइंटला आपण नाव देऊयात एम. या दोन लाईन्स एकमेकींना मिळत आहेत म्हणून या लाईन्सला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि ज्या ठिकाणी या दोन लाईन्स मिळतात त्या ठिकाणाला, त्या पॉइंटला काय म्हणतात, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आता इथे टू लाईन्स आहेत, लक्षात घ्या. इथे टू लाईन्स एकमेकींना मिळत आहेत त्यामुळे त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स असे म्हणतात. आणि ज्या ठिकाणी या मिळतात, ज्या पॉइंटला मिळतात, त्या पॉइंटला म्हणतात पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पण जेव्हा टूपेक्षा जास्त लाईन्स एकमेकींना एका ठिकाणी एका पॉइंटला मिळतात तेव्हा त्या लाईन्सला म्हणतात कॉन्करंट लाईन्स. इथे किती लाईन्स आहेत, लाईन पी, लाईन क्यू, लाईन आर, या थ्री लाईन्स आहेत. आणि या थ्री लाईन्स इथे या पॉइंटला मिळत आहेत. इथे एका ठिकाणी या सगळ्याजणी मिळालेल्या आहेत. मग ज्या पॉइंटला या थ्री लाईन्स मिळत आहेत त्या पॉइंटला काय म्हणणार, पॉइंट ऑफ कॉन्करन्स.
इथे फरक लक्षात घ्या, जेव्हा टू लाईन्स एकमेकींना मिळतात तेव्हा त्यांना इंटरसेक्टिंग लाईन्स म्हणतात, आणि ज्या पॉईंटला या टू लाईन्स मिळतात त्या पॉईंटला काय म्हणतात? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आणि जेव्हा थ्री किंवा थ्रीपेक्षा जास्त लाईन्स एकमेकींना मिळतात तेव्हा त्यांना म्हणतात कॉन्करंट लाईन्स, आणि ज्या पॉईंटला या लाईन्स मिळतात त्या पॉईंटला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्करन्स. चला तर मग आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. इथे आपल्याला क्वेश्चनमध्ये आपण पॅरलल लाईन्स फाइंड आउट केलेले आहेत, आपल्याला आता कॉन्करंट लाईन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स फाइंड आउट करायचे आहे. आता तुम्हाला कळलेलं आहे की कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय, जेव्हा थ्री किंवा थ्रीपेक्षा जास्त लाईन्स एकमेकींना मिळतात तेव्हा त्यांना कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. आता इथे ही आहे लाईन ए, मग ही आहे लाईन बी आणि ही आहे लाईन सी. आता इथे ही जी लाईन आहे ही लाईन पाहताय, या लाईनला त्यांनी नाव दिलेलं नाही आहे, पण इथे हा ए पॉईंट आहे आणि इथे हा डी पॉईंट आहे, मग या लाईनला आपण नाव देऊयात लाईन ए डी. आता या किती लाईन्स आहेत? फोर लाईन्स आहेत, आणि या फोर लाईन्स इथे या ठिकाणी मिळत आहेत, म्हणजे या फोर लाईन्स काय आहेत? कॉन्करंट लाईन्स आहेत. चला तर मग आपण राईट करूयात कॉन्करंट लाईन्स. लाईन ए डी, लाईन ए, लाईन बी, लाईन सी आर कॉन्करंट लाईन्स अँड पॉईंट ए इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स. या फोर लाईन्स इथे या ठिकाणी मिळत आहेत म्हणून या पॉइंटला, पॉइंट ए ला काय म्हणणार? पॉइंट ऑफ कॉन्करन्स. या फिगरमध्ये अजून कोणत्या कॉन्करंट लाईन्स आहेत का ते आपण पाहूयात. आता हे आपण इरेज करूयात म्हणजे आपल्याला इझी जाईल. आता ही आहे लाईन ए डी आणि ही आहे लाईन एम. या दोन लाईन्स आहेत की ज्या इथे पॉइंट सीच्या इथे इंटरसेक्ट करतायत, मग या लाईन्सला कॉन्करंट लाईन्स म्हणणार का? नाही, या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत आणि हा जो पॉईंट आहे पॉईंट सी हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलेले आहे? कॉन्करंट लाईन्स. आपल्याला कॉन्करंट लाईन्स सांगायच्या आहेत. कॉन्करंट लाईन्स म्हणजे थ्री किंवा थ्रीपेक्षा जास्त लाईन्स जेव्हा एकमेकींना मिळतात तेव्हा त्यांना कॉन्करंट लाईन्स असे म्हणतात. चला तर मग आपण फाइंड आउट करूयात. आता इथे ही आहे लाईन पी, ही आहे लाईन क्यू आणि ही आहे लाईन ए डी, किंवा याच लाईनला आपण ए सी असे सुद्धा म्हणू शकतो किंवा सी डी असे सुद्धा म्हणू शकतो. इथे आपण म्हणूयात लाईन ए डी. आता या थ्री लाईन्स आहेत आणि या थ्री लाईन्स एकमेकींना पॉईंट डीच्या इथे इंटरसेक्ट करत आहेत, मग या पॉईंटला काय म्हणणार? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. पॉईंट डी हा काय आहे? पॉईंट ऑफ कॉन्करन्स. चला आपण आन्सर राईट करूयात. मग लाईन ए डी, लाईन पी, लाईन क्यू आर कॉन्करंट लाईन्स and the point D is the point of concurrence. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.